सुरेखास किचन मॅजिक हे माझ्या चॅनलमध्ये मा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी एकदम जुनी पारंपरिक रेसिपी बनवणार आहे माझी आजी आज करायची ती तर ह्या मटक्या घेतलीत मी तर ते मी जात्यावर दळणार आहे अगदी आजी करायची तसेच करणार आहे त्यामुळे मी जात्यावर दळते ती तुम्ही आटा चक्की असते त्याच्यावर पण दळू शकता एकदम पिठासारखे नाही थोडीशी भरडभर ठेवायची हे बघा अशा प्रकारे ते दळून घेतले आता थोडेसे चाळून घेते मी कारण त्याच्यामध्ये दळताना जात्यावर एखादी मटकी किंवा मोठे मोठी कण राहतात मग ते असं चाळून बाजूला काढायचे हे बघा अशा प्रकारे आणि आता त्यात टाकायचा मसाला बनवायचा आहे त्याच्यासाठी दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेत त्या बारीक कुटून घेते त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट मिरची पूड चवीपुरतं मीठ टाकून कुठून घेते ते सगळं आणि आता जे मटकीचं पीठ बारीक केलं होतं जात्यावर ते घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे बेसन टाकणार आहे मी चमचा भाजलेल्या जिरेची पूड जिरेपूड अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा आणि चवीपुरतं मीठ टाकते ह्याच्यात पण आणि आपण जो लसूण मिरची खलबत्त्यामध्ये बारीक केला होता तो पण याच्यामध्ये टाकते मी आम्ही लहान असताना खूप खाल्लेली आहे रेसिपी माझी आजी आज बनवायची आजकाल धावपळीच्या जीवनात हे कोणी बनवत नाही आणि भाज्या पण आजकाल खूप उपलब्ध असतात पहिल्या जमान्यात एवढ्या काही भाज्या वगैरे उपलब्ध नसायच्या भाजी मंडई पण नसायची त्यामुळे अशा प्रकारे कडधान्य किंवा डाळीचे जास्त करून भाज्या बनवल्या जायच्या खेड्यापाड्यामध्ये तर हे सगळं मळून घेतलं मी पाणी टाकून थोडं थोडं आणि इकडे चुलीवर पाणी गरम करायला ठेवलं आहे मी आणि त्याच्यावरती जी आपली मोदकाची चाळ असते मोदक वगैरे उकडतो आपण ती ठेवलेली आहे पाणी गरम आहे तोपर्यंत आपण शेंगोळ्या बनवून घेऊया ते मळलेलं पीठ होतं त्याच्यातलं थोडंसं पीठ घेतलं मी त्याला थोडंसं बेसन लावलं म्हणजे चिकटणार नाही आणि हाताने असा त्याला आकार द्यायचा तुम्ही कोणत्याही आकाराचे बनवू शकता पण मी आजी बनवतो ती अगदी तशाच बनवणार आहे त्यामुळे मी असा हा असा बघा लांब आकार द्यायचा त्याला हे बघा अशा प्रकारे बाकीच्या सगळ्या पण बनवून घेते मी या पद्धतीने तोपर्यंत पाणी पण गरम व्हायला लागलं ला आहे हे सगळं बनवून घेतल्या मी हे बघा आणि आता पाणी गरम झाले चांगली वाफाल्या त्याच्यावरती हे सगळं ठेवून घेते मी आजकाल कोणाला माहीत पण नसेल ही रेसिपी टेस्ट करणं तर दूरच माझी आजी पणजी बनवायची आणि त्या शेंगोळ्या शिजतायत तोपर्यंत मी कारळाचा कूट बनवायचा आहे आपल्याला हे काळे कारळ आहेत ते भाजून घेते व्यवस्थित मी चांगले भाजून झाले की थंड झाले की खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये त्याला कुटून घ्यायचं आहे बारीक एकदम पण बारीक कूट नाही करायचा थोडंसं मोठं ठेवायचं ठेवायचं करेपर्यंत तोपर्यंत शेंगोळ्या पण शिजलेत एक दहा मिनटं चांगल्या शिजू द्यायच्या शेंगोळ्या थोड्याशा थंड झाल्या की असे तुकडे करून घ्यायचे त्याचे छोटे छोटे अगदी विस्मरणातून चाललेली रेसिपी आहे खूप कमी लोकांना माहिती असेल आणि हे कारळ्याचं कूट दोन चमचे आपला घरगुती मसाला आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे हे सगळं मिक्स करते मी आणि तवा गरम करायला ठेवला होता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं मी तेल गरम झालं की त्याच्यामध्ये या शेंगोळ्या आपण बारीक केलेल्या टाकायच्या आहेत आणि मंदाचे वरती चांगल्या भाजून घ्यायच्या तीन चार मिनटं हा लोखंडाचा तवा घेतलेला आहे मी पटकन गरम होत नाही आणि त्याच्यामध्ये कोणतीही भाजी केलेली पौष्टिकच के असते आणि टेस्ट पण छान येते आणि आपण जो कारळाचा कूट केला होता तिखट मीठ घालून तो याच्यावरती पसरून घ्यायचा आता भाजल्यात शेंगोळ्या चांगल्या आणि कूट टाकल्यानंतर एक दोन मिनटं चांगलं कुट आणि शेंगोळ्या भाजून घ्यायच्या व्यवस्थित आणि त्याच्यानंतर ह्या खाण्यासाठी तयार होतात ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर खूप टेस्टी लागतात अशाच पण तुम्ही खाऊ शकता माझी रेसिपी आवडली तर माझे आवडील लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद